प्रकरण प्रकरण पहिले समरूपता सराव संच 1.3 प्रश्न क्रमांक 1 आकृतीमध्ये कोण एबीसी बरोबर 75 कोण एबीसी बरोबर 75 अंश कोण ईडीसी ईडीसी बरोबर 75 अंश तर कोणते त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत त्यांची समरूपता योग्य एकास एक संगतीनुसार लिहा. तर या ठिकाणी त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सी मध्ये त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सी मध्ये इथे एकास एक संगती आपण घेतोय. ए बी सी एकास एक संगत ई डी सी. आता या दोन त्रिकोणामध्ये कोणते घटक एकरूप आहेत बघा. बघा 75 अंश 75 अंश म्हणजेच कोण ए बी सी एकरूप कोण ई डी सी. कारण का ए बी सी एकरूप कोण ई डी सी 75 अंश 75 अंश दोन्ही कोणांचे माप समान आहे. इथे कारण काय येईल प्रत्येकी 75 अंश किंवा पक्ष. आता हे दोन्ही त्रिकोण बघा ए त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ई डी सी. सी हा कोण दोन्ही त्रिकोणामध्ये आहे म्हणजे सी हा कोण काय सामायिक कोण आहे. सो कोण सी एकरूप कोण सी सामायिक कोण म्हणून त्रिकोण म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण ई डी सी. कोणती कसोटी येईल दोन कोण एकरूप आहेत म्हणजे कोणती कसोटी कोको कसोटी. कोको समरूपता कसोटी कळलं आहे. म्हणून त्रिकोण ए बी सी व त्रिकोण ए डी सी हे कोको कसोटीनुसार काय आहेत समरूप आहेत. आणि एकास एक संगती कोणती आहे ए बी सी एकास एक संगत ई डी सी. सो नेक्स्ट प्रश्न प्रश्न क्रमांक 2 प्रश्न दुसरा आकृतीत त्रिकोण आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार. आता आकृतीमध्ये कोणते त्रिकोण आहेत त्रिकोण पी क्यू आर व दुसरा त्रिकोण एल एम एन. आणि त्रिकोण आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी क्यू बरोबर 6 क्यू आर बरोबर 8 पी आर बरोबर 10 इथे एल एम बरोबर 3 एम एन बरोबर 4 आणि एल एन बरोबर 5 ह्या किमती दिलेल्या आहेत. मग या किमतींवरून हे त्रिकोण समरूप आहेत का ते आता आपण बघूया. आपण पहिले गुणोत्तर काढूया. त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एल एम एन मध्ये पी क्यू छेद एल एम 6 एल एम किती आहे 3 तीन एक 3 तीन दुने 6 म्हणजे काय ना 2/1 समजायला 1 आपण घेऊया. क्यू आर छेद एम एन क्यू आर 8 एम एन 4 4×4 4×2 8 2/1 हे विधान 2 घेऊया. नंतर पी आर छेद एल एन पी आर छेद एल एन बरोबर 10/5 10/5 5×5 5×2 10 म्हणजे हे पण गुणोत्तर किती आहे 2/3 म्हणजे गुणोत्तर पहिले दुसरे तिसरे तिन्ही गुणोत्तराची किंमत काय सारखीच आहे. 2/1 2/1 2/1 म्हणजेच ही तिन्ही गुणोत्तरे काय समान आहेत. म्हणून विधान
एक दोन व तीन वरून पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन बरोबर पी आर छेद एल एन तिन्ही बाजूंचे गुणोत्तर काय समान आहेत, म्हणजे कशा बाजू प्रमाणात आहेत, म्हणून कोणती कसोटी येईल, म्हणून त्रिकोण पी क्यू आर समरूप त्रिकोण एल एम एन तिन्ही बाजू आहेत, म्हणजे कोणती कसोटी बा 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 समरूपता कसोटी। आणि जर कोणती कोणती कसोटी आली बा 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 कसोटी, म्हणजे जर तिन्ही बाजूंचे हे गुणोत्तर बघा समान आहे, म्हणजे बाजूंचे गुणोत्तर कसे ते प्रमाणात आहेत, किंवा म्हणून ही कसोटी कोणती आहे बा 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 कसोटी। सो पुढील प्रश्न, आकृतीत दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर लांबीचे उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत, सूर्यप्रकाशाने लहान खांबाची लांबी 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावळी किती लांबीची असेल। लक्षात ठेवा, दोन्ही खांब उभे आहेत आणि एकाच वेळी त्यांची ही सावळी पडली आहे, ह्या लहान खांबाची सावळी क्यू आर आहे, मोठ्या खांबाची सावळी बी सी आहे, एकाच वेळी काय होती दोन्ही सावळी पडले। हा खांब पी क्यू खांब क्यू आर सावळी, जर पी आर जॉईन केल्यावर काय तयार झालं त्रिकोण तयार झाला, ए बी हा खांब आहे, बी सी खांबाची सावली आहे, ए आणि सी आपण जोडले तर काय तयार झाला इथे त्रिकोण तयार झाला। जर खांब ही खांबाची सावली आणि त्यापासून तयार होणारे हे त्रिकोण हे काय असणार आहेत समरूप असणार आहेत, कारण का हे एकाच वेळी काय झाले सावली पडलेली आहे, म्हणजे हा बी 90 अंशाचा असणारच, आणि हे जे दोन कोण आहेत ते सारख्या मापाचे असते, कारण का सूर्यकिरणाची किरणं सारखीच असतील, म्हणजे हा कोण इथे काय असणारा सारख्या मापाचा असेल, म्हणजे एकरूप असतील, म्हणजे ते कोण ए आणि पी काय कोण एकरूप असणार, बी आणि सी क्यू काय असणार आहे एकरूप आहेत, कारण का ते 90 आहेत, दोन कोण एकरूप असतील तर हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार एकरूप सॉरी कोको कसोटीनुसार समरूप असणार। पण या प्रकारची जर गणित असेल सावलीचं गणित तर ते तयार होणारे त्रिकोण हे काय असतात समरूप असतात, म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, तर समरूप त्रिकोणाच्या बाजू कशा असतात प्रमाणात असतात, म्हणून ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी बी सी छेद क्यू आर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। ए बी ची लांबी किती आहे 8, पी क्यू किती आहे 4, बी सी किती आहे 1 आणि क्यू आर किती आहे 6, आता काय करणार आहे ते तिरकस गुणाकार। सो तिरकस गुणाकार 4 × 1 × 4 बरोबर 8 × 6, एक्स बरोबर 8 × 6 × 4, 4 × 1 = 4, 4 × 8, सो एक्स बरोबर 2 × 6, एक्स बरोबर 12, एक्स म्हणजेच काय बी सी, एक्स बरोबर किती आली 12, म्हणून मोठ्या खांबाची सावली म्हणून मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, त्रिकोण ए बी सी मध्ये ए पी लंब बी सी, बी क्यू लंब ए सी, ए डॅश क्यू डॅश सी, बी डॅश पी डॅश सी, तर दाखवा त्रिकोण सी पी ए
समरूप त्रिकोण सी क्यू बी आणि जर ए पी बरोबर 7 बी क्यू बरोबर 8 ए पी किती आहे 7 बी क्यू बरोबर 8 बी सी बरोबर 12 तर ए सी काढा. त्रिकोण सी पी ए सी पी ए व त्रिकोण सी क्यू बी मध्ये कोणते कोण एकरूप दिसत आहेत? कोण सी पी ए एकरूप कोण सी क्यू बी. बघा सी सी पी ए सी क्यू बी किती मापाचे कोण आहेत? दोन्ही 90 अंशाचे कोण आहेत. म्हणून काय नाही ते प्रत्येकी 90. ओके हा एक कोण. आणखी काय दिसते बघा सी सी दोन्ही त्रिकोणामध्ये दिसतोय. बघा सी पी ए सी कोण आहे, सी क्यू बी सी कोण आहे. म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये हा सी कोण काय आहे? सामायिक आहे. म्हणजेच कोण सी एकरूप कोण सी सामायिक कोण. दोन कोणांच्या जोड्या एकरूप आहेत म्हणून त्रिकोण सी पी ए समरूप त्रिकोण सी क्यू बी कोणती कसोटी? कोको समरूपता कसोटी. आता हे दोन त्रिकोण समरूप झालेत तर आपल्याला काय काढायचं आहे? ए सीची किंमत काढायची आहे. दोन त्रिकोण समरूप आहेत तर बाजू कशा असतात? प्रमाणात. म्हणून सी पी सी पी छेद सी क्यू बरोबर पी ए छेद क्यू बी सी ए फर्स्ट थर्ड फर्स्ट थर्ड सी ए सी बी समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आता किमती भरा. सी पी दिले आहे का इथे? नाही. सी पी सी क्यू आहे का कुठे? नाही. पी एची किंमत किती आहे? 7. पी ए किती आहे? 7. बी क्यू किती आहे? 8. सी ए किती आहे? काढायचे आहे. सी बी 12. म्हणून आपण हे शेवटचे दोन गुणोत्तर घेऊया. 7/8 बरोबर सी ए छेद 12. 7/8 बरोबर सी ए छेद 12. तिरकस गुणाकार. 8 गुणिले सी ए बरोबर 7 गुणिले 12. म्हणून सी ए बरोबर 7 गुणिले 12 छेद 8. 4 × 4, 4 × 8, 4 × 3 = 12. सी ए बरोबर 7 × 21 छेद 2. 21 2 भाग घालवा किती येईल? 10.5. सी ए बरोबर 10.5. आपल्याला काय विचारलं? ए सी. सी ए म्हणजेच ए सी. म्हणून ए सी बरोबर 10.5. कळलं आहे? ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये पी क्यू समांतर एस आर ए आर बरोबर 5 AP 5 AP AS बरोबर 5 AQ 5 AQ तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 PQ. तर सिद्ध करा एस आर बरोबर 5 PQ. आपल्याला काय दिलं आहे? ए आर बरोबर 5 AP. म्हणून ए आर बरोबर ए पी या साईडला घ्या बरोबर का ना 5/1 किंवा 5 काय घ्या. ह्याला विधान 1 घेऊया. नंतर काय दिलं आहे? ए एस दिले आहे किंवा पक्ष. नंतर ए एस छेद 5 AQ सॉरी ए एस बरोबर 5 AQ
म्हणून हा ए क्यू या साइडला घ्या, काय येणार ए एस छेद ए क्यू, ए एस छेद ए क्यू बरोबर 5/1 विधान 2. एक व दोन वरून हे गुणोत्तर सारखं आलं आहे, 5/1 5/1 हे गुणोत्तर पण काय असणार सारखं असेल. विधान एक व दोन वरून ए आर छेद ए पी बरोबर ए एस छेद ए क्यू, ए एस छेद ए क्यू याला विधान आपण 3 देऊया. आता त्रिकोण ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी, बघा त्रिकोण ए एस आर, त्रिकोण ए एस आर ए ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी, ए एस आर व त्रिकोण ए क्यू पी मध्ये काय दिलं आहे, ए आर छेद ए पी बरोबर ए एस छेद ए क्यू, हे कितीवरून लिहिलं 3 वरून, कळलं हे कितीवरून लिहिलं आपण 3 वरून. आणखी ह्या दोन त्रिकोणामध्ये कोणते त्रिकोण घेतले आपण आहे, ए एस आर आणि ए क्यू पी, म्हणजे हे दोन विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात एकरूप, म्हणजे कोणते विरुद्ध कोण आहेत, एस ए आर, एस ए आर एकरूप कोण क्यू ए पी, एस ए आर एकरूप कोण क्यू ए पी, हे दोन आणि विरुद्ध कोण कसे असतात एकरूप असतात, परस्पर विरुद्ध कोण, परस्पर विरुद्ध कोण, बघा दोन बाजूंचे गुणोत्तर समान आहे आणि त्या बाजूनी समाविष्ट केलेला कोण एकरूप आहे, ह्या दोन बाजूंचे गुणोत्तर समान आहे आणि बाजूंच्या मधील कोण एकरूप आहे, तर कोणती कसोटी असते बाकोबा. म्हणून त्रिकोण ए एस आर समरूप त्रिकोण ए क्यू पी कोणती कसोटी बाकोबा समरूपता, बाकोबा समरूपता कसोटी. आणि आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, म्हणजे कोणती बाजू आहे ए एस छेद ए क्यू बरोबर ए एस छेद ए एस छेद ए क्यू, एस आर छेद क्यू पी बरोबर ए आर छेद ए पी, ए एस छेद ए पी किती आहे 5/1, एस आर छेद क्यू पी, एस आर छेद क्यू पी ए आर छेद ए पी, ए आर छेद ए पी हे पण किती आहे 5/1, 5/1 म्हणजेच काय येणार एस आर छेद क्यू पी बरोबर 5/1, तिरकस गुणाकार एस आर, एस आर गुणिले 1 एस आर, एस आर बरोबर 5 QP, म्हणून एस आर बरोबर क्यू पी म्हणजेच काय पी क्यू, एस आर बरोबर 5 PQ, हेच आपलं काय होतं साध्य होतं, एस आर बरोबर 5 PQ हे आपण काय केलं आहे सिद्ध केलं आहे. पुढील काही उदाहरणे आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.